लॉकडाऊन काळात सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं प्रति मानसी पाच किलो तांदूळ मोफत वितरण सुरू केलंय त्यापाठोपाठ आता प्रति रेशन कार्ड एक किलो डाळ मोफत दिली जाणार आहे ही योजना तीन महिन्यासाठी असून एप्रिल महिन्याची डाळ या महिन्यात वितरित केली जाणार आहे संचारबंदी आणि लॉकडाऊन काळात कोर गरीब जनतेची रेशनवर धान्य देण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार एप्रिल मे आणि जून या महिन्यासाठी प्रति माणसी पाच किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे एप्रिल महिन्याच्या मोफत तांदळाचं वितरण पूर्ण झालंय तर मे महिन्याच्या तांदळाचं वितरण सध्या सुरू आहे मोफत तांदळापाठोपाठ आता ता सरकारनं प्रति रेशन कार्ड एक किलो डाळ मोफत देण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी नाफेडकडून तुरडाळ आणि हरभरा डाळ उपलब्ध झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात पाच लाख सत्तावन्न हजार रेशन कार्ड धारक आहेत या रेशन कार्ड धारकांना हरभरा डाळ किंवा तुरडाळ यापैकी एक डाळ मिळणार आहे सरकारच्या धोरणानुसार एप्रिल महिन्याची डाळ कोल्हापूर जिल्ह्याला उपलब्ध झाली आहे तालुका स्तरावरून रेशन धान्य दुकानांकडे डाळ पोचवण्यात आली आहे लवकरच रेशन कार्ड धारकांना मोफत डाळ वितरण सुरू होईल अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली